मित्रमैत्रिणी नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते मनीज दाटले आपल्या कार्यक्रमात सोळा ऑक्टोबर हा दिवस जगभर फूड डे किंवा अन्न दिवस म्हणून साजरा होतो तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे बनता हे अवलंबून आहे असा एक विचार आहे चांगलं अन्न हे आपलं मन आणि शरीर दोन्हीही तंदुरुस्त आणि प्रसन्न ठेवतं यात काही वादच नाही प्रश्न हा आहे की चांगलं अन्न म्हणजे नेमकं काय का तर याची ठराविक अशी कोणती व्याख्या नाही कारण प्रत्येक प्रांतानुसार व्यक्तीनुसार आणि आर्थिक कृतीनुसार देखील ही व्याख्या बदलत जाते अन्न हे पूर्ण ब्रह्म हा आपल्या संस्कृतीनं आपल्याला दिलेला संस्कार आहे ताटात पडलेला प्रत्येक पदार्थ चवीनं आणि प्रसन्न चित्तानं खाल्ला तर तो शरीराचं उत्तम पोषण करतो हा त्या पाठीमागचा विचार आहे अन्नाचं विविधांगी स्वरूप किंवा व्हर्सटाईल नेचर हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे खाणं ही आपली गरज आहे पण सुजाणपणे खाणं ही कला आहे असं म्हटलं जातं त्यानुसारच असंही म्हणता येईल की अन्न शिजवणं हे एक काम आहे पण सुजाणतेनं आणि सजगतेनं अन्न शिजवणं ही कौशल्यपूर्ण कला आहे तर अशा या महत्त्वपूर्ण कलेविषयीच बोलूया या आणि पुढच्या भागात देखील प्रसिद्ध नाटककार आणि लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी खाद्यप्रेमींना दिलेला एक खुसखुशीत संदेश असा आहे देर इज नो सिन्सिअर लव्ह दॅन द लव ऑफ फूड किती खरं आहे ना खाद्यप्रेम हे इतर कोणत्याही प्रेमापेक्षा जास्त निष्ठावान असतं कुणाच्या मनात शिरायचं असेल तर आधी पोटात शिरायला हवं पोटी कोणतंही तत्वज्ञान पचनी पडत नाही आधी पोटोबा मग विठोबा एकूण काय तर पोट भरलेलं असल्याशिवाय बुद्धी आणि मन दोन्हीही ताळ्यावर राहत नाहीत कारण या शरीररूपी यंत्राला वेळोवेळी इंधन पुरवलं तरच ते अखंडितपणे कार्य करत राहतं अर्थात या इंधनात इतकी विविधता आहे याचं रूप इतकं व्यापक आहे की नुसता विचार केला तरी थक्क व्हायला होतं या पाच सहा पोटी देहानं स्वतःच स्वतःसाठी निर्माण केलेलं हे खाद्यविश्व म्हणजे एक अद्भुत आणि अमर्याद जग आहे इथं पोट ही एकमेव मर्यादा आहे जगभरातले विविध खाद्यपदार्थ इथं गुण्यागोविंदानं नांदतात आणि वसुधैव कुटुंबकम ही उक्ती शब्दशहा जगतात शाळेमध्ये असताना पाठ्यपुस्तक वाचताना खाद्यपदार्थांची नावं आली की डोळ्यासमोर ते पदार्थ आणि मनात त्या चवी नाचायला लागायच्या आणि पोटात कसंसंच व्हायचं आज देखील पुस्तकात कॉफी सँडविचेस केक्स कुकीज असे उल्लेख आले की पोटात कावळे ओरडतात फरक इतकाच की पूर्वी हे कावळे भारतीय पदार्थांवर खुश असायचे तृप्त व्हायचे पण आता मात्र हे कावळे इटालियन अमेरिकन चायनीज फ्रेंच अशा ग्लोबल डिशेसची मागणी करतात आतापर्यंत आपापले प्रांतीय पदार्थच आपल्याला ठाऊक होते आणि तेवढेच आपल्या घरी बनायचे देखील जरा कधीतरी व्हरायटी म्हणून इडली डोसा समोसा कचोरी ढोकळा फाफडा डोकवायचे मोबाईल क्रांती आणि जागतिकीकरण यांनी खाद्यविश्वाचं रूपच बदलून टाकलं आज अगदी छोटी मुलं देखील पिझ्झा बर्गरविषयी अधिकारवाणी न बोलतात आणि हे इंटरकॉन्टिनेंटल फूड स्टफ महिन्यातून एक दोनदा तरी आपल्या घरात हजेरी लावतात जगभरातल्या खाद्यविश्वात प्रचंड विविधता आहे आणि ती थी त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार आणि जीवनशैलीनुसार देखील आलेली आहे आणि त्यामुळेच त्यांचं स्थान त्या त्या ठिकाणीच जास्त योग्य आहे पण हा समस्त खानाखजाना गुगल आणि यूट्यूबवरून आपल्या घरात आला आणि त्यांना सगळ्या तरुणाईला भुरळ घातली हे सगळे फास्ट फूड्स आपल्या फास्ट लाईफमध्ये अगदी अलगतपणे सामावले आणि आता तर आपल्या किचनचे बॉस झाले आहेत आहारशास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी या फास्ट फूडचे अनेक दुष्परिणाम दाखवून दिलेत तरी देखील आपण ही गोष्ट कळतंय पण वळत नाही इतकी दुर्लक्षून टाकतोय पनीर चीज बटर यांनी गच्च भरलेले पदार्थ खाणं आणि शारीरिक हालचाली आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुलामुलींची वजनं अनैसर्गिकपणे वाढतायत सगळे रेडीमेड पदार्थ एकत्र करून गरम केले की फारसे कष्ट न करता देखील पटकन डिश तयार होते पण त्यामुळेच अनेक प्रकारची घातक रसायनं देखील शरीरात जात आहेत आणि पर्यायानं आपली आहारशैली बदलत आणि बिघडत चालली आहे खाणे की बात है एवढ्याच संपणार नाही तेव्हा आणखी थोडंसं बोलूया पुढच्या वेळी मित्रमैत्रिणींना स्वयंपाक ही इतर कलांसारखीच आणि त्यांच्या इतकीच श्रेष्ठ कला आहे आणि त्यामुळेच आपलं स्वयंपाकघर हे आपलं कलाक्षेत्र आहे आपली प्रयोगशाळा आहे तुमच्यातल्या कलाकाराला इथं खूप वाव आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं इथं तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीनंच काम करता की काही नवं करण्याचा प्रयत्न करता तुमच्या कल्पना विचार आणि मतं नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा, आणि अर्थात मस्त रहा, नमस्कार